एक्सप्रेस। राजू शेट्टींकडून पूरक दुर्घटनेची दखल। राजू शेट्टींकडून महावितरण कनिष्ठ अभियंता वाघधारेवर। महावितरणच्या बेफिकीरपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे। ज्या 20 खांबांची तार तुटली त्याबद्दल महावितरणकडे तक्रार देऊनही दखल घेतली गेली नसेल तर हे चुकीचे आहे। मुलांना न्याय देण्यासाठी सर्व पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले। अधिकाऱ्यांनी संवेदनाहीन राहून चालणार नाही। ताबडतोब त्या कुटुंबातील एका मुलाला सेवेत घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले। यावेळी कुरत सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता धीरज वाघ अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले। कुरत तालुका वाळवा येथे वीज तारेचा स्पर्श होऊन 2 दिवसांपूर्वी मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या कुटुंबाला भेट देण्यासाठी राजू शेट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव ॲडव्होकेट SU संदे दिग्विजय पाटील आले होते। यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। यावेळी तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी वाघ यांना चांगलेच फैलावर घेतले। त्यावेळी वाघ यांच्यावर 1 महिन्यात कारवाई करू असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी वाघ यांच्यावर 1 महिन्यात कारवाई करू असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। या दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांपैकी एका सेवेत रुजू करून घेण्यासाठी केलेल्या सूचना वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले। कोणतीही दुर्घटना घडली तर अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे। शेट्टी यांनी मुलगा सुरेश व संजीव यांच्या पोटापाण्यासाठी महावितरण काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला। शेतात आई व बहीण यांना पाहायला गेला त्यानंतर नेमका घटनाक्रम सांगताना मुलांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी शेट्टी यांनी मुलांना धीर दिला। यावेळी सरपंच प्रशांत माळी यांनी स्पेशल केस म्हणून मुलांना सेवेत घ्या अशी मागणी केली। यावेळी सरपंच डॉक्टर मदन शेटे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत डांबचे, उपकार्यकारी अभियंता आत्तार, उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी, कुरळपचे धीरज वाघ, संघटनेचे राजाराम परीट, कैलास माळी आदी उपस्थित होते। कुरळप येथे काल झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये लागेल।